जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते. जितेंद्र आव्हाड यांना दिलासा मिळालेला आहे, मोठा दिलासा मिळालेला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणी त्यांना जामीन मंजूर झालेला आहे. अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी अर्ज केलेला होता आणि त्यात न्यायाधीश प्रणय गुप्ता यांनी हा निकाल दिलाय की आव्हाडांनी अटकपूर्व जो जामीन अर्ज केला होता तो मंजूर केलेला आहे. जामीन अर्ज मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. गणेश, काय अधिक तपशील, काय म्हटलं कोर्ट? मगाशी सांगितलं होतं की दाट शक्यता आहे अटकपूर्व जामीन मंजूर होण्याची आणि तसाच काहीसा निकाल न्यायालयाने दिलेला आहे. न्यायाधीश प्रणय गुप्ता यांच्या कोर्टामध्ये हा सगळा युक्तिवाद झाला होता आणि त्याच्यानंतर काही तास जो निकाल आहे तो थांबवला होता. 2 वाजता येणारा निकाल हा 3 वाजता आलाय आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा दिलासा म्हणावा लागेल किंवा राजकीय प्रतिष्ठा त्यांची पणाला लागली होती. यामुळे कारण विनयभंगाचा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा एका माजी मंत्र्यावर आणि सध्याच्या आमदारावर दाखल झाला होता आणि त्याच्यामुळे सगळ्यांचंच याकडे लक्ष लागलं होतं की जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मिळतोय की तो फेटाळला जातोय. अखेर न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा दिलाय. मात्र हा दिलासा देत असताना किंवा अटकपूर्व जामीन मंजूर करताना त्यांना काही अटी आणि शर्ती. गणेश, मी येतो तुमच्याकडे. अजित पांढरे यांच्याकडे लाईव्ह अपडेट आपल्याकडून मिळणार आहे. तर अजित, काय तपशील तुमच्याकडे आता आहे? तुमच्यासोबत कोण आहे? विलास, ठाणे न्यायालयातल्या न्यायाधीश प्रणय गुप्ता या न्यायाधीशांनी जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलेला आहे. ज्या अटी आणि शर्ती यामध्ये घातल्या गेलेल्या आहेत त्या थोड्या वेळात स्पष्ट होतील. मात्र आव्हाडांना हा मोठा दिलासा मानला जातोय, कारण का 2 दिवसापूर्वीच एका प्रकरणातून त्यांना जामीन मिळाला होता आणि या प्रकरणात त्यांना पुन्हा जामीन मिळेल का याच बेसवरती संपूर्ण प्रकरण अवलंबून होतं. पण आधीचे 2 गुन्हे आणि आत्ताचा गुन्हा, आधीचे 2 गुन्हे मारहाणीचे होते आणि आत्ताचा गुन्हा जो आहे तो विनयभंगाचा होता, ही तपास असल्यामुळे याच एका मुद्द्यामुळे आव्हाडांना या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे त्यांचा मंजूर करण्यात आलेला आहे. ही सगळी पार्श्वभूमी आपण पाहिली प्रकरणाची. तर जे व्हिडिओ क्लिप्स आहेत, म्हणजे 20 तारखेला छटपूजा जेव्हा होती तेव्हा तक्रारदार महिला या आणि आव्हाड एका स्टेजवरती होत्या, त्यावेळी त्यांना ते आव्हाडाने त्या महिलेला बहीण म्हणून संबोधलं होतं. एवढंच नाही तर पाठचे पुढचे व्हिडिओ जे आहेत त्या घटनेच्या आधीचे, किती महिला पुढे जाताना 2 पुरुषांना ढकून गेली होती, अशा विविध क्लिप जे आहेत या न्यायालयामध्ये दाखवण झाल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या वकिलांनी अनेक युक्तिवाद केले होते. राजकीय देखील याच्यामध्ये युक्तिवाद झाले होते, कारण का सरकारी जे वकील आहेत गजानन चव्हाण आव्हाडांचे, त्यांनी असा युक्तिवाद केला होता की एनसीपी आणि भाजप यांच्या दरम्यान सध्या वाद सुरू आहे, जे राजकीय संघर्ष सुरू आहे त्या संपूर्ण संघर्षाची पार्श्वभूमी या प्रकरणाला आहे. त्यामुळे हे जाणीवपूर्वक केलं जात आहे अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप केले होते. पोलिसांनी देखील आव्हाडांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला मोठा विरोध केला होता, पण जे बाजू मांडलेली आहे फक्त एकाच गोष्टीवरती न्यायालयाने आव्हाडांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलेला आहे, ती म्हणजे आधीचे 2 गुन्हे आणि आत्ताचा गुन्हा. आत्ताचा गुन्हा विनयभंगाचा आहे, आधीचा गुन्हा मारहाणीचा आहे. दोन्ही गुन्ह्यांमध्ये तफावत आहे, त्यामुळे रिपीट ऑफेंडर किंवा जामीन मिळण्या एखाद्या प्रकरणामध्ये जामीन मिळाल्यानंतर काही कालावधी असतो, त्या कालावधी आतमध्ये जर आपल्यावरती गुन्हा दाखल झाला तर आधीच जामीन रद्द होतो आणि अटक आपल्याला होते. हाच दावा जो आहे तो पोलिसांनी केलेला. याच मुद्द्यावरती जे ठाणे पोलीस आहेत, माफ करा, त्यांनी ठाणे पोलिसांनी या मुद्द्यावरती भर दिला होता आणि या मुद्द्यावरती आधारित असं वाटलं होतं किंवा जे युक्तिवाद झाले होते त्यानंतर असं शंका होती की आव्हाडांना आता अटकपूर्व जामीन अर्ज त्यांचा फेटाळा जातोय का त्यांना मंजूर होतोय. पण न्यायालयाने आता स्पष्ट केलेलं आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या अटी आणि शर्तींच्या आधारे अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलेला आहे. साधारणपणे आत्ताच विरोध आपल्याला माहिती आहे त्यानुसार अटी ज्या आहेत की तपास अधिकारी जे आहेत त्यांना तपासामध्ये पूर्ण सहकार्य करणं, तक्रारदार महिला ज्या आहेत किंवा जे साक्षीदार आहेत या प्रकरणामधील त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये संपर्क करायचा नाही किंवा त्यांच्याशी संपर्क करणं कोणालाही भाग पाडायचा नाही. यापुढे जाऊन तपास अधिकारी ज्या ज्यावेळी चौकशीला बोलवतील किंवा तपासाला बोलवतील त्या त्यावेळी चौकशीला आणि तपासाला हजर राहणं. फक्त एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की आता ते लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांना ठाणे शहर सोडून बाहेर जावं लागेल. पोलिसांची अट होती की ते आधीच 2 प्रकरणामध्ये त्यांच्यावरती गुन्हा आहे, ते जामिनावरती आहेत आणि आता हे 3रं प्रकरण आहे.
त्यामुळे ते लोकप्रतिनिधी आहेत, राजकीय व्यक्तिमत्व आहे, बलाढ्य व्यक्तिमत्व आहे, तपासावरती ते परिणाम आणू शकतात. यामुळे जर त्यांना जामीन मिळाला तर त्यांना ठाणे शहर सोडण्याआधी तपास अधिकाऱ्यांना सांगावं लागेल अशा पद्धतीची अट जी आहे ती पोलिसांनी घातली होती. त्यावर न्यायालयाने अजून स्पष्टता दिलेली नाही आहे, अर्थात त्यांनी ऑर्डर दिलेली आहे त्यामध्ये ही अट नमूद करण्यात आलेली आहे का ती तपासावी लागेल. ही जर अट असेल तर आव्हाडांना ठाणे शहर सोडण्याआधी प्रत्येक वेळेस मुंब्रा पोलिसांना कळवावं लागेल की ते कुठे जात आहेत, कशा करता जात आहेत, त्यांचं नेमकं काय काम आहे आणि कुठे जाणार आहेत. या सर्व गोष्टी संपर्क क्रमांक असेल किंवा पत्ता असेल किंवा तिथला कॉन्टॅक्ट पर्सनचा नंबर असेल त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मुंब्रा पोलिसांना द्याव्या लागतील. पण अर्थात या सगळ्या गोष्टीमध्ये एकच दिसतं की सलग तीन प्रकरणामध्ये, मग आनंद करमुसे असेल किंवा थिएटर मारहाण प्रकरण असेल आणि आता विनयभंग प्रकरण असेल, तिन्ही प्रकरणामधून आव्हाडांना दिलासा मिळाला होता. या प्रकरणात देखील त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आव्हाडांना आता अटकपूर्व जामीन अर्ज त्यांचा मंजूर झालेला आहे, त्यामुळे त्यांना फार मोठा दिलासा मानला जातोय. नक्कीच अजित तुम्ही सोबत राहाच, आता आपल्यासोबत गणेश गायकवाड सुद्धा आपले प्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. गणेश तुमच्यासोबत काही कार्यकर्ते आहेत का? जितेंद्र आव्हाडांना हा मोठा दिलासा मिळाल्यानंतर त्यांची काय भावना आहे? विलास, गेल्या तासाभरापासून मी जितेंद्र आव्हाड यांचा जो बंगला आहे त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या परिसरातच आहे. हे सगळे कार्यकर्ते आहेत. जेव्हा जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मिळाला त्यावेळेस यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, कारण सलग तीन दिवसामध्ये हा दुसरा गुन्हा होता आणि त्याच्यामध्ये जामीन मिळालेला आहे, त्यांच्या काय भावना आहेत आपण त्यांना विचारूयात. सर, कुठून आला आहात तुम्ही आणि काय भावना आहेत दुसऱ्यांदा आता जामीन मिळालाय, दिलासा मिळालाय खूप मोठा? मी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे, अमित सामंतमाझं नाव आहे. मी गेले अनेक वर्ष जितेंद्र आव्हाड या व्यक्तींना ओळखतो आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने हा विनयभंगाचा गुन्हा त्यांच्यावर या सरकारने दाखल केला आणि त्याच्यासाठी मी खास सिंधुदुर्गवरून आज आम्ही त्यांना भेटायला आलो आणि आत्ताच त्यांचा जामीन मंजूर झाल्यानंतर कळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागतसुद्धा केलं. फार गेल्या 72 तासात अनेक अन्यायकारक वागणुकीला त्यांना सामोरं जायला लागलं. सर, काय सांगाल, एक पदाधिकारी म्हणून, कार्यकर्ता म्हणून जेव्हा तुमच्या नेत्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल होतात काय भावना असते सगळी तुमची? सत्य की जीत हो गई है. हमारे नेता डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहब को कोर्ट ने बेल दे दिया है. इस पे मैं यही कहना चाहता हूं, जिस तरीके से मैं कलवा मुंबरा विधानसभा का प्रेसिडेंट हूं, नाम मेरा शमीम खान है, मैं ये कहना चाहता हूं जिस तरीके से प्लानिंग करके उनको अटैक किया गया, आप देख रहे होंगे कि 4 दिन के अंदर उनपे 2 केसेस किए गए और एक केस तो ऐसा था जिस केस के अंदर कुछ दम ही नहीं था, लेकिन उनको कहीं ना कहीं हैरेसमेंट करने की प्लानिंग की जा रही है. वो जो महिला ने आकर के कंप्लेन दर्ज कराई, आप अगर उसके वीडियो को देखेंगे, आप लोगों ने दिखाया अपने चैनल के माध्यम से, तो वो सब प्री प्लान था. वो प्री प्लान से हमारे नेता के सामने से आती है गर्दी के अंदर, वो कहते हैं बहन जरा हट जाओ, बहन करके वो बात करते हैं. इसके पहले का भी उनका एक स्ट्रेस का वीडियो था जो उन्होंने बहन करके पुकारा है. जिसको बहन करके उन्होंने पुकारा है उनकी सोच भी ऐसी नहीं हो सकती है. और हे सगळं काय असू शकतं याच्यामध्ये, काय राजकारण आहे की सातत्याने अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत? विरोधकांवरती घाणाट्यापूर्वक टार्गेट करून साहेबांना कसा छळता येईल या पद्धतीने गेल्या वेळ 72 तासामध्ये साहेबांवरती 2 गुन्हे दाखल केले करण्यात आलेले आहेत. हे अगदी चुकीच्या पद्धतीने साहेबांना टार्गेट केलं जाते, हे एकदम वाईट गोष्ट आहे. वाईट गोष्ट आहे, मात्र तितकाच दिलासा जितेंद्र आव्हाड यांना आहे. आणि या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर जर आपण पाहिलं तर आनंदाचं वातावरण आहे, स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे, कारण खूप मोठा दिलासा हा जितेंद्र आव्हाड नक्कीच हा दिलासा आहे मोठा जितेंद्र आव्हाड यांना. अजित मांढरे यांच्याकडे आपण जाऊया. अजित, खरं तर ज्या प्रकारचं राजकारण ह्या 2-3 दिवसांमध्ये झालं, जितेंद्र आव्हाड यांच्यावर लागोपाठ आरोप करण्यात आले, आज इकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मंत्रालयावर मोर्चा घेऊन निघाले, त्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली आहे, स्थानिक पदाधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांची काय प्रतिक्रिया आहे? आणि दुसरा एक प्रश्न म्हणजे कोर्टाची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का? कोर्टाची ऑर्डर पोहोचलेली आहे. न्यायालयाने न्यायाधीश जे आहेत प्रणय गुप्ता यांनी स्वतः ही ऑर्डर प्रोनाऊन्स केलेली आहे आणि पुढचा भाग म्हणजे याच्यामध्ये आणखी एक मुद्दा माहीत पडला आहे, तो म्हणजे तपास अधिकाऱ्यांनी जे म्हटलं होतं की याच्यामधल्या ओरिजिनल व्हिडिओ ऑडिओ क्लिप्स ज्या आहेत
त्या जप्त करायच्या आहेत, काही साक्षीदार आहेत, काही पुरावे आहेत ते गोळा करायचे आहेत, त्यामुळे त्यांची कोठडी गरजेची आहे, त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जो फिटाळावा. पण हे मुद्दे जे आहेत, हे मुद्दे देखील ऑर्डर कॉपीमध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत की या प्रकरणामध्ये प्रथम दर्शनी तरी असं दिसतं की कुठलीही रिकव्हरी होऊ शकत नाही किंवा कुठली रिकव्हरी करण्याची गरज नाही आहे. आणि याच्यामध्ये अशा पद्धतीनं अटक करून काही गोष्टी पुढे तपासामध्ये सरकेल किंवा अटक न झाल्याने तपास कुठेतरी थांबेल असं दिसत नाही आहे प्रथम दर्शनी, असं मत न्यायालयाने मांडलेलं आहे. आणि तो देखील एक मुद्दा महत्त्वाचा आहे की या प्रकरणामध्ये कोणत्याही आता तपास पुढे होईल किंवा जलद गतीनं किंवा पुढे काय डेव्हलपमेंट होईल या प्रकरणामध्ये असं दिसत नाही आहे. आणि हा एक बीस होता या आव्हाडांना अटकपूर्व जामीन अर्जून त्यांचा अर्ज मंजूर होण्याचा. स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विषय विलास, तू विचारलास प्रश्न, काल आपण मुंबऱ्याला पाहिलं, दर तासाला अर्ध्या तासाला मुंबऱ्यामध्ये कुठे ना कुठेतरी रास्ता रोको व्हायचा, गाड्या रोकाय गाड्या ज्या आहेत त्या बंद पाडल्या जायच्या, टायर जाळले जायचे. पहाटेपासून ते रात्रीपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये आव्हाडांचे समर्थक जे आहेत मुंबई पोलीस स्टेशनमध्ये बसले होते, ठियांदोलन केलं होतं. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांचं एकच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने सर्व सुरू आहे, हे सगळं राजकारण सुरू आहे आणि ह्याचाच एक भाग म्हणून आणि एक पॉईंट आउट म्हणून जे त्यांचे वकील होते आव्हाडांचे, त्यांनी त्यांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये हा मुद्दा मांडला की ज्यावेळी पहिल्यांदा आव्हाड जे आहे ते निवडणुकीला मुंबईमध्ये उभे राहिले होते त्यावेळी ते 15,000 मतं निवडून आले होते, दुसऱ्यांदा ते 50,000 मतं निवडून आले, तिसऱ्यांदा 75,000 मतांनी निवडून आले. हे सगळे जे हे सगळं विरोधकांना खटकते कुठेतरी त्या मुद्द्यामुळे त्यांना टार्गेट केलं जातं अशा प्रकारचा आरोप करण्यात येतोय. धन्यवाद अजित, तुमचे गणेश, तुमचेही सगळी ही सविस्तर माहिती तुम्ही आपल्यापर्यंत पोहोचली, आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.